आघाडीत बिघाडी झाल्यानंतर एमआयएम आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे एमआयएम न चौऱ्याहत्तर जागांवर लक्ष केंद्रित केलं असून उमेदवारांच्या मुलाखती सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे औरंगाबाद मध्ये मालेगाव बडगाव भोकर नांदेड मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्याची माहिती जलील यांनी दिली आहे टप्प्याटप्प्याने इतर मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आता कुणासोबत युती नसल्यामुळे किती जागांवर उमेदवार लढवायचे यावर बंधन नसल्याचं त्यांनी सांगितलं मात्र सध्या एमआयएम चौऱ्याहत्तर जागांवर निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याची माहिती जलील यांनी दिली आहे सोबत दलित मराठा आणि ओबीसी समाज असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे